36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. येवला तालुक्यातील गवणगाव येथील रहिवाशी नामदेव विठ्ठल भागवत आणि चांगदेव दगू भागवत यांचे रस्ते सुरेगाव हद्दीतील शेतातून शुक्रवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तळ्यातील मोटार आणि विहिरीतील अशा दोन विद्युत मोटार चोरट्यांनी चोरून नेल्या. या सर्व प्रकरणाची येवला तालुका पोलिसांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, कारण सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे शेतकरी फार मेटाकोटीस आला आहे आणि त्यामध्येच आता विद्युत मोटार चोरट्यांची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात येवला तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे, तर पुढील तपास येवला पोलीस करत आहेत. मी नामदेव विठ्ठल भागवत बोलतो. आमच्या सुरेगाव शिवारातील म्हणजे तळ्यातून शुक्रवारच्या रात्रीला मोटर स्टॅटर गेलेले एक तर पाणी नाही विहिरीला, आणि आमच्या शेजारी चुलत भाऊ चांगदेव दगू भागवत यांचे बी मोटर येरीतून नेली चोरांनी. आणि म्हणजे आता असं एक तर दुष्काळ येरीला पाणी नाही, आणि ते करवतीचा पान पाण्याची बॉटल पडलेली आहे. आणि पोलिसाला फक्त आमची एवढीच विनंती का बाबा आम्हाला पोलीस आहे नाही आम्हाला याचा न्याय मिळून द्यावा, एवढीच आमची आशा आहे. आता बाकी काही नाही. मी चांगदेव दगू भागवत गवणगाव राहणार रस्ते सुरेगाव. माझ्या विहिरीतली मोटर रात्री शुक्रवारी मध्यरात्री गेली आणि आम्हाला पाणी प्यायला नाही. आज सध्या आम्ही तिथूनच पाणी नेतो आणि ती आमची बिकट परिस्थिती झाली, त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाने याची नोंद घ्यावी हीच आमची विनंती. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला.